नागपुरातील जरीपटका येथे 16 वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जरीपटका भागातील 16 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांना दिली असता त्यांनी तातडीने पथक तयार करून बालविवाह थांबवण्याचे आदेश दिले. बालविवाह ही जुनी प्रथा आता बेकायदेशीर असली तरी आता देखील काही ठिकाणी बालविवाह सारख्या कुप्रथा पाळल्या जातात. अशीच एक घटना आता नागपुरात देखील उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे बालविवाह होतानाच ते थांबवल्या गेले. अल्पवयीन मुलगी 16 वर्षाची असून तिने नुकतेच 10वीचे पेपर दिले आहे. या मुलीचे आई वडील हे विभक्त राहत असून मुलगी ही आजी आजोबांकडे राहत असते. ही माहिती अपर्णा कोल्हे यांना मिळताच त्यांनी लग्न थांबवण्याचे आदेश दिले. महिला व बालविकास अधिकारी यांनी आजी आजोबा यांना समज देऊन आधी मुलीचे शिक्षण पूर्ण करा मगच लग्न करा, तसे न केल्यास लग्न लावून दिले तर बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा लेखी समज यावेळी त्यांना देण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा महिला बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण व बाल संरक्षण अधिकारी श्री विनोद शेंडे, साधना ठोंबरे, पोलीस उपाधीक्षक रुपाली फटिंग व मुख्य सेविका रुपाली पवार, ICID संस्थेच्या चाइल्ड टीम मेंबर सारिका बारापात्रे, अंगणवाडी सेविका स्नेहलता गजबिये व वनिता नंदेश्वर यांनी कारवाई केली आहे.